पुन्हा नव्याने भाग अकरा काय रे कामाचं काय झालं कोण काय बोललंच नाही मला कामावर नको बोलले का शिवची आई बोलली यायला बोललेत बॉस शिव म्हणाला अरे मग ही आनंदाची बातमी असे सुतकी चेहरे करून काय सांगताय शिवची आई म्हणाले अगं सर जरी यायला बोलले तरी माझ्यासाठी सगळं नवीन आहे कामावर मला जुना एम्प्लॉई म्हणून घेतलं असलं तरी मला काहीच येत नाही शिव जरा तोंड बारीक करत म्हणाला एवढंच ना तू शिकशील रे माझं लेकरू आहे तेवढं हुशार शिवची आई फुश होत देवाजवळ साखर ठेवत बोलते बघू जमतं काय नाहीतर मी जॉब सोडणार त्याला स्वतःबद्दल अविश्वास वाटत होता आधी जाऊन बघ जमेल तुला आधीच हातपाय नको गाळूस शिवची आई म्हणाली हम्म शिवने फक्त होकार दिला आज दोघं कामावर गेलेले तोपर्यंत आईने नेहा आणि शिवचा लग्नाचा फोटो शिवच्या खोलीत लावून घेतला जेणेकरून त्याला नेहाविषयी काही वाटेल आणि तो तिच्यासोबत राहील नवरा म्हणून शिव उठून खोलीत गेला आणि बेडवर झोपला पण झोप येईना नेहाचं बोलणं आठवत होतं शिठियार आपल्यामुळे नेहाला किती त्रास होतो तो स्वतःशीच बोलत होता ती बोलून नाही दाखवत पण आज थोडाफार राग दिसलाच तिचा मला काय माहीत आतून लग्न झालंय असं वाटतच नाही हल्ली जरा शरीरात रसायन लोचा झाल्यासारखं वाटतं कारण शरीर मात्र कंप पावतं ते जवळपास असली की आता मन मध्ये मध्ये हे पण सांगतंय या दोघांशिवाय तू जगूच शकत नाही चिन्मयने दिवसाची सुरुवात होते तर नेहाने नेहाच्या विचाराने रात्र संध्याकाळी तो रूम बाहेर आला चहा प्यायला आई वाट बघत होती की शिव काय बोलतो काय फोटो लावला तर त्याची काय प्रतिक्रिया असेल याची उत्सुकता होती तिला पण नसते उद्योगले भावना चांगलीच होती पण नेहाला तरी बोलायला पाहिजे होतं ना तिने पण तेही केलं नव्हतं चहा पिऊन शिव खोलीत गेला आई अचंबित झाली अरे हा काहीच कसं नाही बोलला ती पुटपुटली नेहा पण चहा प्यायला आली तेवढ्यात शिवने आवाज दिला नेहा शिवचा आवाज चढलाच होता नेहा त्याच्या रूममध्ये पोचली नेहा काय आहे हे काय करतेस तू तू काय समजते स्वतःला मला नाही माहीत मी तुझ्याशी कसं काय लग्न केलं माझी बायको कशी असावी याची खूप वेगळी होती व्याख्या तू वाईट नाहीस पण मला स्वतःला वेळ हवा आहे तू असं वागलीस तर माझ्या मनात तुझ्याविषयी प्रेम नाही येणार उलट राग जमा होईल राग तुला मी समजावून सांगितलं होतं ना मला वेळ हवा आहे म्हणून मग हा फोटो माझ्या खोलीत लावायची काय गरज शिव भडकला होता तो तसाच पुढे आला नेहाच्या खांद्याला पकडून हलवलं आणि भिंदीच्या दि दिशेने ढकललं जवळजवळ शिवची आई चिन्मयला घेऊन नेहाच्या पाठोपाठ आली तिने नेहाला सावरलं नाहीतर ती भिंतीवर आपटलीच असते नेहाला यातलं काहीच माहिती नव्हतं त्यात बेसावत क्षणी ढकलल्यामुळे ती स्वतःला सावरू शकली नाही अरे लागेल पोरीला काय झालं काय तुझं एवढा गोंधळ घालायला आत्ता चांगला होतास ना शिवची आई शिवकडे बघत म्हणाले हिच्यामुळे हिच्यामुळे माझं डोकं फिरलंय फोटो का लावला माझ्या खोलीत शिव भडकून म्हणाला अरे तो मी लावून घेतला फुकटच तिला का ओरडतोय आणि ढकलतो विचार तरी कोणी लावला कसा आला तुझ्या रूममध्ये उगाच बघितल्याशिवाय बोलायचं नाही आणि वाटेल ते तोंडाला येईल ते बोलत जाऊ नकोस शिवची आई पण रागवली होती तू पण ना आई आता शिवला मेल्याहून मेल्यासारखं झालं काय करून बसलो मी किती बोललो तिला काहीच विचार नाही केला पण रागाला डोळे नसतात आणि बुद्धीही नसते त्याने नेहाला बघितलं राग कुठच्या कुठे गेला होता तिला आपण दुखवलं ही भावना जास्त होती आईवर रागवू शकत न नाही डोकं आपटून घ्यावं असं वाटत होतं जमीन दुब दुबंगावी आणि आत्ताच आपल्याला पोटात घ्यावं असं वाटत होतं त्याला देवा वाचव आता तो घाबरतच नेहाजवळ आला तो जवळ येताच नेहा जायला निघाली नेहा शिव एकदम हळू हळू आवाजात म्हणाला नेहा मागे न बघता पुढे निघून आली तो धावतच आला मागून नेहा थांब ना चुकलं माझं सॉरी नेहा ऐक ना ती बाथरूममध्ये गेली शिव दरवाजा ठोकत होता नेहा प्लीज तू सांगशील ती शिक्षा घ्यायला तयार आहे मी प्लीज दरवाजा खोल नको ना रडू शिव आता अक्षरशः तिला गयावया करून बोलत होता माती तर त्याने खाल्लीच होती नेहातून अजिबात बोलली नाही शिव आईजवळ आला आई, आई पण रागवली त्याच्यावर काय रे ती एवढं तुझ्यासाठी करते जरा पण काय वाटत नाही का तुला रे त्या फोटोवरून पोरीला ढकललंस रागवणारच ना कोणाला पण रागच येणार मी तर मुस्काटात वाजवून दिली असती कारणाशिवाय हात उचलला कोणी तर शिवची आई पण रागाने त्याला म्हणाले अगं आई आता आगीत तेल नको तू तिला बाहेर यायला सांग शिव एकदम बारीक तोंड करत म्हणाला मी का सांगू तूच कर मिनती तिची तुला तसंच पाहिजे शिवची आई म्हणाली अजून त्याला डिवचत होती आई पण तू मला नाही तर नेहाला एकदा तरी विचारायचं का स्वतःच्या मनाने लावला फोटो किती बोललो मी तिला तुझ्यामुळे झालं सगळं तूच तिला आता बाहेर मला माफी मागायची आहे तिची शिव आईला बोलून परत रूममध्ये आला फोटोकडे बघितलं किती वेगळीच दिसत होती नेहा शिव तुला पुरावा हवा होता ना लग्नाचा मग पुरावा बघून काय एवढा चिडलास तो स्वतःशीच बोलत होता तिलाही दुखवलंस सत्य आहे आणि ते स्वीकारलंच पाहिजे का पळतो सलाम इकडे सासूने नेहाला समजावलं की जाऊ दे तो आत्ताच आजारातून उठला आहे तू नाही समजून घेणार तर कोण घेणार जा तो स्वतःला तास त्रास करून घेईल तूच समजाव त्याला नेहाला सासूचं बोलणं पटलं तिला मनात भीतीही वाटली की परत शिवला काही व्हायला नको ती लगेच बाहेर आली ती आणि सासू त्याच्या रूममध्ये आल्या फोटो अलगत भिंतीवरून काढला आणि खाली बेडवर घेऊन बघितला जवळून खुश होता लग्न करताना मस्त खांद्यावर हात ठेवून फोटो होता तो मान अगदी तिच्याजवळ होती एक अपघात आणि अख्खं आयुष्य टांगणीला लागलं तिचं आणि माझं चिन्मय आमच्या दोघांचं आहे विचार केलं की आतून गुदगुल्या होतात अलगत फोटोवरून हात फिरवला आणि फोटो नेऊन ने परत तिथेच लावला नेहा हा मी नेहमी इथेच ठेवे हा फोटो मला मनाने तुझ्याजवळ यायला मदत करेल बघूया कथेत पुढे काय होतं ते हा भाग इथेच संपला तुम्ही ऐका आणि कशी वाटली कथा कर कमेंट करून नक्की सांगा वाट पाहते धन्यवाद